सह्याद्रीची उंची म्हणजे सगळ्या जगाला हैराण करणाऱ्या कोरोनावरती भारताने लस शोधली. या घडीला भारतात निर्माण झालेली लस शेजारच्या मित्र राष्ट्रांसाठी देखील वरदान ठरतीय. भारताने शेजारच्या अनेक देशांना देखील या लसीचा पुरवठा केलाय, पण त्यामुळे चीनचा चांगला जळफळाट होतोय आणि त्यामुळे भारताची बदनामी करण्याचं षडयंत्र चीननं रचलंय. भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीनं ड्रॅगन चौताळला. चीनच्या व्हॅक्सिनच्या चाचण्या बांगलादेशनं थांबवल्या. अपयश झाकण्यासाठी भारतावर खापर फोडण्याचा चीनचा प्रयत्न. तुम्ही बघताय ती आहे चीनचं सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सची मुख्य बातमी. बातमी आहे चीनच्या लसीच्या चाचण्या बांगलादेशमध्ये स्थगित करण्यात आल्याची, पण त्याचं खापर मात्र चीननं भारतावर फोडलंय. भारतानं पडद्यामागून हस्तक्षेप करत चीनच्या सायनोवॅक लसीच्या चाचण्या बांगलादेशात थांबवल्याचं चीनी सरकारी वृत्तपत्रानं म्हटलंय. विशेष म्हणजे गुरुवारपासून बांगलादेशात भारतानं दिलेल्या कोविशिल्डचं लसीकरण सुरू होतंय, त्यामुळे चीनचा आणखी जळफळाट होतोय. स्वार्थी आणि साम्राज्यवादी चीनला मोठ्या प्रमाणे ही चपराक मानली जाते. नक्कीच व्हॅक्सिन मैत्री इनिशिएटिव्हच्या माध्यमातून, व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातून चीन विरुद्धचा भारताचा हा एक मोठा कूटनैतिक विजय मानला जातो. जानेवारीच्या सुरुवातीला भारतानं 2 लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या शेजारच्या 8 लहान राष्ट्रांना कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या लसी निर्यात करण्यात आल्या. महत्वाचं म्हणजे भूतान, श्रीलंका, बांगलादेश यासारख्या देशांना भारतानं मैत्री खातर सुरुवातीचे डोस भेट म्हणून दिले. भारताच्या या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे दक्षिण आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यांना हादरा बसलाय. व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातून भारतानं जगामध्ये एक प्रकारचं गुडविल तयार केलेलं आहे आणि नक्कीच चीनला मोठ्या प्रमाणावर चपराक देऊन चीन विरुद्ध हा अतिशय महत्वाचा कूटनैतिक विजय मिळवलेला आहे. डोकलाम लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला. चीनमधून अख्ख्या जगात पसरलेल्या कोरोनावर हायड्रोक्लोरिक्विन सारख्या औषधांसाठीही जगानं भारताकडेच मदत मागितली. आता 2021 सुरुवातीलाच लस आणून भारतानं आणखी एक लढाई जिंकली. तिकडे चीनच्या सायनोवॅक नावाच्या व्हॅक्सिनकडे मात्र संपूर्ण जगानं पाठ फिरवल्याचं चित्र आहे, त्यामुळे ड्रॅगनच्या तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल. अर्थात सध्या भारताच्या बदनामीसाठी चीननं त्याचा प्रोपोगंडा मशीन वापरायला सुरुवात केली असली तरी तो एवढ्यावर थांबणार नाही हेही नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे